आपण पाहत आहोत वैशिष्ट्य. डिस्कस द सायलेंट फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. यामध्ये 11वा वैशिष्ट्य जे चाललेलं आहे, आणीबाणीविषयक तरतुदी. आणीबाणीविषयक तरतुदी यामध्ये घटनाकर्त्यांनी देशाच्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणीबाणीची तरतूद केलेली आहे. आपत्कालीन परिस्थितीत देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता आणि सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा स्थितीमध्ये देशाची राजकीय लोकशाही व्यवस्था व घटना यांचे संरक्षण करता यावे यासाठी आणीबाणीबद्दलच्या तरतुदी घटनेत करण्यात आलेल्या आहेत. तीन प्रकार आहेत त्यामध्ये, राष्ट्रीय आणीबाणी आणि घटक राज्याची आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट आणि वित्तीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी जी आहे यामध्ये कलम 352 युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी लागू केल्या जाते. दुसरी जी असते घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट, ही कलम 356 अंतर्गत राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास लागू केल्या जाते. 365 केंद्राचे निर्देश पाळण्यास राज्य अपयशी ठरल्यास, 356 अंतर्गत राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास आणि 365 अंतर्गत केंद्राचे निर्देश पाळण्यामध्ये राज्य जर अपयशी ठरले तर ही कलम लावण्यात येते. या अंतर्गत आणीबाणी लावल्या जाते. त्यानंतर तिसरी जी आहे वित्तीय आणीबाणी 360, राष्ट्रीय आणीबाणी 352, घटक राज्यातील आणीबाणी 356 आणि 365. 356 केव्हा लावल्या जाईल? राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास. 365 कधी लावल्या जाईल? केंद्राचे निर्देश पाळण्यात राज्य अपयशी ठरल्यास. वित्तीय आणीबाणी जी आहे 360, भारताच्या वित्तीय स्थैर्यास किंवा पत पात्रतेस धोका निर्माण झाल्यास वित्तीय आणीबाणी लावल्या जाते. ज्यावेळेस भारतातील सर्वोच्च पदापासून सगळ्यांचे पगार जे आहेत ते कापल्या जातात, कपात केल्या जातात. आणीबाणीच्या काळात भारतातील संघराज्य व्यवस्था एकात्म व्यवस्थेत परावर्तित होते, कारण घटक राज्यांचे अधिकार नष्ट होऊन ते केंद्र सरकारच्या हातात एकवटतात. हे भारताच्या घटनेचे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढे एकेरी नागरिकत्व, 12वं वैशिष्ट्य एकेरी नागरिकत्व. साधारणतः संघराज्य शासन व्यवस्थेत दुहेरी नागरिकत्व प्रदान केले जाते, देशाचे व राज्याचे. उदाहरणार्थ USA यामध्ये भारतीय घटनेने मात्र नागरिकांना जन्म किंवा आदिवासाचा विचार न करता एकेरी नागरिकत्व प्रदान केलेले आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना संपूर्ण देशात समान नागरी व राजकीय अधिकार प्राप्त होतात, जम्मू काश्मीर व काही आदिवासी प्रदेश वगळता. आता कलम 370 जी दुरुस्ती झालेली आहे त्यानुसार आता त्यांनासुद्धा त्या ठिकाणी सुद्धा समान नागरी व राजकीय अधिकार प्राप्त होतील, परंतु काही आदिवासी प्रदेश मात्र वगळण्यात आलेले आहे. सर्व नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची भूमिका वाढीस लावणे हा एकेरी नागरिकत्वामधील हेतू होता. पुढे सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत. सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत काय आहे? तर भारतात एक व्यक्ती एक मत अशा तत्वावर मतदानाचा अधिकार जो आहे तो देण्यात आलेला. यामध्ये घटनेतील कलम 326 सार्वजनिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद करण्यात आली. त्यानुसार 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या सर्व प्रौढ व्यक्तींना तो अधिकार देण्यात आला. जात, वंश, धर्म, लिंग, साक्षरता, संपत्ती इत्यादींचा विचार न करता लोकसंख्या लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क देण्यात आला. मतदाराचे वय हे 61व्या घटना दुरुस्तीने 1988 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. त्याच्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष राज्य. आता पहा धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? तर भारताच्या घटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे. जरी धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख घटनेमध्ये प्रास्ताविके व्यतिरिक्त इतर कोठेही नाही, घटनेमध्ये धर्मनिरपेक्ष असा शब्द नाही, फक्त तो शब्द प्रास्ताविकेमध्ये आहे, तरी घटनेच्या विविध तरतुदींवरून भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप स्पष्ट होते. भारताच्या घटनेत धर्मनिरपेक्षतेच्या सकारात्मक संकल्पनेचा स्वीकार करण्यात आलेला आहे. त्यानुसार भारताचा कोणताही राजधर्म नाही. मात्र राज्यसंस्थेमार्फत सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते किंवा दिली जाईल असं त्यांना अभिप्रेत होतं. त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे कल्याणकारी राज्याचे तत्वज्ञान. कल्याणकारी राज्याचे तत्वज्ञान म्हणजे काय? तर सरणाव्यात अंतर्भूत केलेल्या सामाजिक आर्थिक न्याय दर तथा दर्जा व संधीची हमी देणारे समतेचे तत्व लोककल्याणाचे उद्दिष्ट अधोरेखित करते. भालभोळे यांनी म्हटल्याप्रमाणे परंपरा आणि आधुनिकता या दोहोंचा मेढ कसा घालावा याबाबतचे अनेक व विविध दृष्टिकोन प्रत्येक मुद्द्यावरच्या चर्चेतून व्यक्त झालेले दिसते. व
पण बहुतांश वेळा आधुनिकतावादी विचारप्रवाहाचे पारडे दरवेळी जड झालेले दिसते. पाश्चात्य धरतीची पण भारतीय परिस्थितीशी जुळणारी संसदीय पद्धती आपण स्वीकारलेली आहे. अशा प्रकारे आपण 15 वैशिष्ट्ये या ठिकाणी घेतलेली आहेत. पहिल्यांदा प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं, मुद्दे काय घ्यायचे, म्हणजे वैशिष्ट्ये कोणती लिहायची, आणि त्याच्यानंतर शेवट काय करावा हे पहिल्या याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये याच्या मी इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे त्याबद्दलचं. आणि सगळ्या वैशिष्ट्यांचं दीर्घोत्तरी स्वरूपामध्ये म्हणजे 16 मार्काला पुरेल अशा स्वरूपात या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. व्हिडिओ आपल्याला आवडल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.